ऋतूला सांग की मला सीए करायचं नाहीये, मला ते झेपणार नाहीये. आणि मी सौमित्राला सांगते की मला आई बाबांना पटवणं झेपणार नाही. हे बघ, जसं माझं करिअर महत्वाचं आहे तसं तुझंही करिअर महत्वाचं आहे माझ्यासाठी. हा, तर त्यासाठी मी मुंबईला शिफ्ट होईल. तुम्ही या पुढे आणखीन कष्ट घेऊन परीक्षा पास होईल. तुमचं जे म्हणणं आहे ते मला पटलंय. कुठलं म्हणणं? हेच की मी मुंबईला शिफ्ट व्हायला पाहिजे. हा चमत्कार कसा झाला? सौमित्रामुळे. म्हणजे? मला म्हणाला की जर तू मुंबईला गेलीस तर मी सुद्धा येईन तुझ्या बरोबर मुंबईला. काय? श्याम्या कुठे? भाऊजी तुम्ही? श्याम्या कुठे? कसे काय झालं? म्हणजे तुम्ही का नाही कसे आलात आता अचानक? दारात उभारून सगळे प्रश्न विचारणारेस का? या ना, या. सगळं विसरली? आई ग, नमस्कार करते. अगं पाय धुवायचे माझे, काही पद्धत आहे का? नाही विसरलीस का सगळं? चुकले. बोलवते. काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे. तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखर पुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? ठरून टाकली तारीख. मोठ्यांना काही विचारणं नाही, त्यांना सांगणं नाही, समाजाला विसरून जायचं. चांगलंय, छान आहे, उत्तम आहे, उत्तम आहे. असं काही नाहीये. तारीख म्हणजे काय ठरती अजून नाही का ग? अजून ठरतीये म्हणजे काय? म्हणजे काय तारीख ठरली नाही? नाही म्हणजे दादा, अरे काय झालंय, मैत्री आहे ना आपली, म्हणजे आपली होणारी सून, तिचे आई बाबा दोघेही सध्या कामामध्ये खूप बिझी आहेत, त्यामुळं तारीख ठरायला जरा वेळ लागणार आहे एवढंच, बाकी काही नाही. काय म्हणालास? अरे हो, तुझ्या कानाचा प्रॉब्लेम माझ्या लक्षातच राहत नाही. मैत्री ना मैत्री. हळू बोल, माझे कान शाबूत आहेत. हळू बोल. मैत्रीच्या आई बाबा सुद्धा कामात बिझी असल्यामुळे प्रॉब्लेम. एवढं हळू नाही, मला समजेल असं बोल. बोलतो. ऐक, मैत्री आहे ना आपली होणारी सून, तिचे आई आणि वडील दोघही सध्या खूप कामामध्ये व्यस्त आहेत, बिझी आहेत, त्यामुळं तारीख ठरवायला थोडासा वेळ लागणार आहे एवढंच, बाकी काही अडचण नाही. हा बरा आहे ना? याला काही झालंय का? अरे दादा काय झालं? अरे मागच्या वेळेला या मैत्रेयीचे आई वडील वारले, देवाघरी गेले, निवर्तले, खपले, असं तुम्ही दोघांनी मला सांगितलं होतं. तुम्ही दोघांनी मोठ्या मोठ्यांनी गळे काढले होते. तुम्ही माझ्यावर रागवलाही होतात की या मैत्रेयीच्या आई वडिलांचा विषय का काढला म्हणून. आणि हे आता हे काय? नलू, काय तुझ्या लक्षात येते का? अगं मागची ही गोष्ट सांगतोय. मागच्या वेळेस म्हणजे काय ना दादा, ते थोडा समजुतीचा घोटाळा झाला माझा, त्यामुळं गैरसमज झाला थोडा. बर, ठीक आहे. ते तुमचे भाऊ आहेत ना,
शब्दाचे खूप गोळ घालतात ना. यांनी केलंय सगळं. श्यामे काय दादा इकडे ये. जा ना तुम्हाला बोलवत आहे. जा. आलो लगेच आलो दादा. काय झालं. काय दादा काय काम आहे. नाही काय झालं काय. नाही कुठे काय. गैरसमज झाला. हो झालं जा ते झालं गेलं. तू घे ना विश्रांती. जा ना मी आलोच. नाही होत असं कधी कधी. चल तू पण चल. चल 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 असू दे. बरं का रे. अरे दादा अरे मारतो काय तू. अरे ऐक ना ऐक ना ऐक ना. अरे क्या बात आहे. मजा आहे मजा. आज बाबा स्कोर करणार वाटत. गाईज द्या. उद्या डॉक्टर सौमित्रचा बर्थडे आहे आणि काय करायचं असंच ना. यार काहीतरी सुचवा ना चांगलं. एक तर मला काही सुचत नाही. मला काही सुचत नाहीये. काहीतरी असं धमाकेदार असलं पाहिजे. काम करायचं का. त्याच्या घराच्या बाहेर रात्री सुतळी बॉम्ब लावायचा का. असं बुम बुम बुम. रात्री 12 बाहेर काढून केक कापायचं. अरे सौमित्र कसा आहे तुला माहितीये ना. म्हणजे साधा आहे सौमित्र. असं रात्री बेरात्री बाहेर नाही पडणार घराच्या. आणि असं आपण बोलवलं की कळेल त्याला. ए तुझं ठरले का काय गिफ्ट द्यायचं ते. यार काय चाललंय यार तुमचं काही सुचवत नाही यार तू. काय डोके यार. अँब्युलन्सचं सायरन गिफ्ट म्हणून द्यायचं त्याला. काय म्हणलंस तू. अँब्युलन्सचं सायरन गिफ्ट म्हणून द्यायचं डॉक्टरला. अरे काय बोलताय. अँब्युलन्सचं सायरन. अगं सायरन असतो ना सायरन. आपल्या पोलिसांच्या गाडीवर असतो ना तर अँब्युलन्सवर असतो नाही का ते. माहितीये मला. हा मग तो सायरन घ्यायचा सौमित्राला गिफ्ट द्यायचा त्याच्या गाडीवर लावायचा. सगळ्यांना प्रॉपर कळेल डॉक्टर आले. डॉक्टर वा 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 वा. होमिओपॅथीचा डॉक्टर आहे तो. अगं मग होमिओपॅथीचा सायरन लावूया ना. होमिओ 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 हो. आवडली ना आयडिया. आवडली रे. प्राऊड ऑफ झालीस ना आमच्यावर. प्राऊड ऑफ वाटतंय. काय चाललंय यार आदित. तू तरी किमान हा काहीतरी सिरियस आयडिया द्या यार. बर चल जो कोणी सगळ्यात आधी मला चांगली आयडिया देईल त्याची मी सेटिंग लावून देईल. डन. दादा 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 ऐक ना ऐक ना ऐक ना. अरे 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 दादा 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 अरे तू अरे अरे वारलेत का ते. हा स्वतः काहीतरी अभद्र ऐकायचं आणि दुसऱ्याच्या ऐकण्याची चेष्टा करायची. चाळी दादा. अरे वा क्या बात आहे. नाही ते पुन्हा नाही करणार. चंद्रमोहन भाऊजी पुन्हा असं नाही करणार. ते जाऊ दे पुढे. आतापर्यंत मी 42 वर पोहोचलोय. 200 वर पोहोचायचंय मला. समजलं. नको नको. अरे नको दादा ऐक. जर तू ऐक. मी काय म्हणतो तू माझे ऐकू. 45 पुढचा 45 हवाय. विघ्नेश गप्प बस तुला सांगतो. मी जास्ती हुशार करू नको. थांब जरा दादाचं होऊ दे. मग तुझं पीच वरन रोलरच फिरवतो. मी आहे ना. मी आहे ना. थांब थांब तुझे कुल्ले लाल करतो. कुल्ला दाखव. कुल्ला दाखव नाही तर थोबाडावर मारीन. अरे चाळीस जिवंत माणसाला तू कसं काय मारू शकतो. 48
तुला कोणी अधिकार दिला? अरे कोणी दिला? ऐकून पन्नास हवा एकदम जोरात मारा. हा दादा दादा ऐक ना. ऐकून पन्नास. आता तू नाही का इथं जिवंत माणसालाच मारतोयस ना. ऐक वाटव ग. आई आई ऐक. सॉरी आदिल. अरे मला माहिती आहे तुमचं फ्रेंडशिपचं ठरलंय, पण मी करते ना काहीतरी. मी करते काहीतरी. मी तुझी शिप फ्रेंड मधून लव्ह झोनला आणते ना. बघ तू महिना त्याला दर्द होत असणार यार. पहिल्यांदा झालंय त्याला. पहिल्यांदा पहिल्यांदाचा दर्द काय असतो ना ते विसरू शकत नाही यार माणूस. आता एवढ्यांदा झालं तरी पण माझं पहिल्यांदा कधी झालं होत यार. हे रोकडे तू कसा त्रास देऊ नको. काही नाही रे आधी मी आहे ना, मी लावून देईन सेटिंग. चल काय तू म्हणते नुसतं सेटिंग लावते सेटिंग लावते म्हणून काय करत नाही काय नाही. तर काय तुझं काय लग्न ठरायला लागलं आता. आमचं काय आम्ही लोकांना देवदर्शन घडवतो पंढरपूर शनि शिंगणापूर इकडं शिर्डी. एक मिनिट रोकडू आता आपला काय विषय चाललाय असं वाटतंय तुला. हेच ना आमच्या सेटिंगचं काय आणि कसं लावायचं काय ते. मस्त. आता आपला विषय असा चाललाय कि सौमित्रचा बर्थडे उद्या, तर त्याच्या बर्थडेला काय करायचं हा विषय. नाही नाही आता आता हेच आहे विषय. हेच आहे आम्हाला कधी पोरगे पटणार हेच विषय. आता किती दिवस बघायचं आम्ही तुम्हाला. आम्ही ठरवलंय की आम्ही पोरगे पटवणार आमच्या हिमतीवर ऍटिट्यूडवर मारणार. बघ आदिल तू पण. हे हो हो ठरलंय आमचं ठरलंय. हो आमच्या दोघांचं फायनल आहे फायनल. चल गावात ठीक आहे यार. तुम्ही काही मला मदत नाही करणार आहात म्हणजे ठीक आहे होत आहे. मी काहीतरी करेन माझं माझं विचार करेन ठरवेन आणि कळवेन तुम्हाला. पण मग मी जे काही सांगेन ना ते तुम्हाला गपचूप करावं लागेल. नाही 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 जर नाही केलंत ना तर मी शाप देईन तुम्हाला. शाप कसला. हेच की तुमच्या दोघांचं आयुष्यात कधीही कोणाशी चोळणारच नाही. अरे याला काय अर्थ यार. चिटिंग आहे. तू दुसऱ्या शाप दे ना केस जातील केस. असं काय पण दे. तू काय दडल तुझ्या मनासारखं करते यार तू. ठीक आहे ठीक आहे. मग मी जे सांगेन तुम्हाला ऐकावं लागेल. आहे कबूल. आता काय. हो महिना तू हाडळ्या म्हणजे प्रॉपर हाडळे. थँक्यू. थँक्यू म्हणते अरे आज दोनचे. चाम्या उठ. अरे उठ उठ तिकडे ये इथे ये इकडे ये. तिकडे दिन मारतो का. तू इथे ये इथे उभा रा इथे उभा रा. पहिला त्यांना फोन कर. पहिला फोन कर दादा. अरे नाही दादा फोन लावतो मी पण अरे ते दोघे डॉक्टर आहेत. आता दोघे खूप कामात असतील रे म्हणून म्हणलं. ते कामात असतील आणि आम्ही काय इथे लुख्यासारखे नुसते बसलो. मी नाही सगळी काम धाम सोडून आलो. अरे फोन लाव म्हटलं ना की फोन लावायचा. काय करतेस. काही नाही जस्ट भांडी घासली. आता वहिनींकडे कपडे धुवायला चाललोय. ए काय रे असं काय विचारतेस. असं विचारायचं असतं. ते असं विचारलं ना की समोरच्याला बरं वाटत. तुला वाटलं की नाही बरं वाटलं. बरं मग काय कमाल आहे ना. आता तू पण तयार झालायस मुंबईला माझ्या बरोबर यायला. इच्छा गावात सगळे प्रॉब्लेम संपलेत रे असे एकदम. म्हणजे आता ते कशावरूनच बोलू नाही शकत आहेत मला. असं असं सगळं बरोबर घडलंय आपलं. हा म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता आपलं लग्न होणार यार. सगळं थ्रिलच संपलंय ना आपल्यातलं. शिट यार काही थ्रिलच नाही उरलंय आपल्यात. युसलेस. काय झालं कुणाचा फोन होता. अगं या सौमित्रला काय अक्कली का नाही.
स्वतःच्या आई वडिलांना त्यांनी अजूनही सांगितलेलाही नाहीये हा निर्णय. म्हणजे जाऊ दे ग, सोडून दे, मूर्ख पण आहे सगळा. काल मैत्रीचा फोन आला होता, तुला आठवतं आपण तिला सांगितलं होतं की तुला जर तुझं करिअर करायचं असेल तर तू मुंबईला आहे, तिला राग आला होता. तिने ते सौमित्रला सांगितलं. काल तिचा मला सांगायला फोन आला होता की सौमित्र तिच्या बरोबर मुंबईला शिफ्ट व्हायला तयार आहे. एक मिनिट, एक मिनिट, तू काय म्हणालास? अरे सौमित्र मुंबईला शिफ्ट व्हायला तयार आहे मैत्रीसाठी? या मुलाला देवा काही स्पाई नाही का? नाही पपेट आहे. कमाल आहे बाबा. अगो असं असत का मैत्रीसाठी पुण्यातून उठून मुंबईला शिफ्ट? रिडिक्युलस इज दॅट. कोण हे? कोण समजतात कोण हे स्वतःला? आम्हाला नकार देतायत, फोन कट केला, ही काय बोलायची पद्धत झाली? अरे अरे कसल्या उद्धट माणसांशी संबंध जोडायला निघाला होता तुम्ही? तू फोन लाव, फोन लावून दे. अरे हे बघ दादा, एक अक्षर बोलू नकोस. मला तेव्हाच वाटलं होतं या मुलीचं लक्षण काही ठीक नाही. ही तुमच्या डोक्यावर मिरे वाटणार मिरे. ही मुलगी एक शाणी आणि तो तिचा बाप, तिचा बाप दीड शाणा. नलिनी तू काही एक काळजी करू नकोस, आपण सौमित्रसाठी मुलींच्या रांगा लावू रांगा. तू का असं शेळपड्यासारखं उभा आहेस? फोन लाव आणि इकडे. नाही नाही दादा ऐक ना. अरे काय दादा गेला ह्याच्यात? मी सांगतो ते ऐक. दादा फोन लावता येत नाही, पटापट डिसिजन घेता येत नाहीत. आपली मुलाकडची बाजू आहे ते असलं आपण काही ऐकून घ्यायचं नसतं. समजलंय? हॅलो अभय पारसनेस का? श्यामसुंदर आपलं बोलणं झालं ना मगाशी. श्यामसुंदर नाही, मी त्याचा मोठा भाऊ चंद्रमोहन, चंद्रमोहन बोलतोय. कोण मोहन? हो मोहन नाही हो, चंद्रमोहन, श्यामसुंदरचा मोठा भाऊ. हा बोला बोला थोरले बंधू बोला. कोण समजता हो तुम्ही स्वतःला? आमच्या मुलाला नकार देता? तुमची मुलगी काय करते सांगा ना? काय करते? मी काही विशेष नाही करत. तेच म्हणायचं मला, ते काहीही करत नाही. ही फक्त चित्र विचित्र आवाज काढत रस्त्याने फिरत असते, बाकी काहीही करत नाही. आणि तिच्यासाठी तुम्ही आमच्यासारख्या डॉक्टर स्थळाला नकार देता? अरे आमच्यासारखं स्थळ मिळायला भाग्य लागतं भाग्य. पण तुम्हाला काय कळणार? तुमच्या बुद्धीची लाकडं आधीच गेलेत वैकुंठामध्ये, तुम्हाला काही कळणार नाही. अरे तुम्ही काय नकार देताय आमच्या मुलाला? आम्हीच तुमची मुलगी नाकारतो. आम्हाला तुमची मुलगी नापसंत आहे, समजलं का? आम्हाला नको तुमचं स्थळ. ऐकू आलं नसलं तर परत सांगतो, आम्ही तुमच्या मुलीचं स्थळ नाकारत आहोत, समजलं? असल्या लोकांशी असंच बोलायचं असत. काय झालं असायला? ते कुणाचा फोन होता? काय झालं हसायला? कोण चंद्रग्रहण काका नाही, चंद्रमोहन काका वगैरे होते कोणीतरी. कोण? तो होमिओपॅथी वाला सौमित्र नाव आहे त्याच.
सौमित्रचे काका होते. काय एंटरटेनमेंट आहे रे बाबा. काय म्हणत काय होते ते. हे चंद्रमोहनक कोण होते ना ते मला ओरडत होते. तुम्ही काय आमच्या डॉक्टर मुलाला नाकारता, आम्हीच तुमच्या मुलीला नाकारतो. काय कसले चित्र विचित्र आवाज काढते म्हणे. काय येतं का तिला. यांच्यात चांगला एक कानाखाली आवाज काढला पाहिजे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. म्हणजे मघाशी त्यांचा जेव्हा फोन आला तेव्हा तू त्यांना चक्क नकार दिलास. अभय, हॅव यू लॉस्ट इट. बरी आहेस ना तू. असंच ठरलं होतं आपलं. काही वेगळं सांगायचं होतं का मग. अभय, आपली मुलगी त्याच्यामध्ये इतकी इन्व्हॉल्व झालीय आणि आता तर तो तिच्यासाठी मुंबईला शिफ्ट व्हायला सुद्धा तयार झालाय. हे तू मला आत्ता सांगतोयस. तू 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 काय केलंयस अभय. तडकाफडकी फोनवरती कुणी अशा गोष्टी बोलत का. हा, ते चिडणार नाही तर काय करणार. आरती ओवाळणार का तुझ्या भोवती. बस, हे असंच सांगायचं हे आपलं ठरलं होतं. किती एंटरटेन करायचं. आणि या लोकांना हीच भाषा कळते. एक गाव दोन तुकडे केले. बाय द वे, तुझाही विरोधच होता ना त्याला. पण बस, मला या विषयावर आता जास्त चर्चा नकोय. मला लेट होतोय आणि तुला या विषयावर बोलायचं असेल तर बोलत बाईस. मी जातो असेही आपण वेगळेवेगळेच जातो.